नुकताच जागतिक लोकसंख्या दिन झालेला आहे यामध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश म्हणजे चीन पण आता येत्या काही दिवसामध्ये भारत हा जगातला एक नंबरचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरण्याची शक्यता आहे आता मी तुम्हाला हे का सांगतोय तर त्याच्या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला एका शासन निर्णयाची ओळख करून घ्यायची आहे जो आ, मा शासन निर्णय दोन हजार पाच मध्ये राज्य शासनानं लागू केलेला आहे ह्या लोकसंख्येच्या संदर्भामध्ये शासनाची नेमकी काय भूमिका आहे आणि त्याच्या माध्यमातून काय शासन सांगू इच्छित आहे हा बघणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी अतुल देसाई संपादक संगोपन मासिक आपल्याला विनंती करतो की आद्यापर्यंत आपण संगोपनच्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी नेहमी सांगत असतो की असे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ एक युनिक पद्धतीने आपण तयार करत असतो जो कंटेंट लोकांपर्यंत येण्याची आवश्यकता आहे अल्कोईन मुलांच्या संदर्भात असेल किंवा अशा ज्या महत्वाच्या मुद्द्यांच्यावरती आपण जे भाष्य करत असतो त्याच्यावरती लोकांच्यामध्ये जनजागृती होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून असे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर व्हावेत अशी आमची विनंती असते चला तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत लोकसंख्येचा विस्फोट हा खऱ्या अर्थानं अनेक समस्यांचं मूळ आहे हे आपण वेगवेगळ्या अर्थाने आज अनुभवत आहोत आता लोकसंख्या नियंत्रणात ठेवणं लोकसंख्येची वाढ रोखणं हे खरं तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही पण प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशासकीय कर्मचारी म्हणून काम करत असताना प्रशासनाच्या वतीनं जे निर्णय घेतले जातात त्यामधला एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील निर्णय याचा अर्थ काय तर याचा अर्थ स्पष्ट आहे प्रशासनामध्ये काम करायचं असेल तर कुटुंब लहान असणं अत्यंत आवश्यक आहे हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र प्रशासनामध्ये सहभागी होत असताना लिहून देणं हे बंधनकारक करणारा असा हा नियम आहे जो आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा नियम लागू केला आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचमध्ये हा नियम लागू करण्यात आला असून तो बंधनकारक आहे या नियमांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार पाच असं म्हटलं आहे त्याला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन असेही म्हटले जाते या नियमांच्या प्रस्तावनेमध्येच भारताच्या संविधानातील अनुच्छेद तीनशे नऊचा उल्लेख करत शासकीय विभागातील गट अ ब क आणि ड मधील पदांच्या सेवाप्रवेशासाठी ही अर्हता बंधनकारक केली आहे आता आपण बघूयात लहान कुटुंब म्हणजे काय या नियमामध्ये लहान कुटुंबाचा अर्थ म्हणजे दोन मुले यांच्यासह पत्नी असा केलेला आहे आता संगोपन मासिकाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये दत्तकाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे त्यामुळं काही लोक असेही विचारणा करतात की दत्तक मुलांचा या लहान कुटुंबाच्या व्याख्येमध्ये समावेश होतो का तर याचं देखील स्पष्टीकरण या नियमामध्ये करण्यात आलेलं आहे यातील दोन नंबरचा मुद्दा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये मूल या व्याख्येमध्ये दत्तक मुलाचा किंवा मुलांचा समावेश होत नाही असं स्पष्टपणानं नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळं कोणत्याही व्यक्तीने जो शासकीय सेवेमध्ये आहे किंवा शासकीय सेवेमध्ये दाखल होणार आहे अशा व्यक्तींनी जर दत्तक मूल घेतलेला असेल किंवा घेणार असेल तर त्याचा लहान कुटुंबाच्या व्याख्येत समावेश होत नाही काही वेळा काही शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी असा विचार करतात की आपल्या कुटुंबात दोन मुलं आहेत आता आपल्याला जर दत्तक मूल घ्यायचं असेल तर लहान कुटुंबाच्या या प्रतिज्ञापत्राचा उल्लेखाचा भंग होईल आणि मग माझ्यावर कारवाई होईल अशी शक्यता आहे का तर याची काळजी करण्याची आवश्यकता नाही असं हा नियम स्पष्ट करतो त्यामुळे शासकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तींना दत्तक घेण्यासाठीची एक संधी या ठिकाणी उपलब्ध आहे लहान कुटुंबाच्या संदर्भामध्ये मी सुरुवातीलाच नमूद केलेला आहे त्याप्रमाणे हे प्रतिज्ञापत्र देणं बंधनकारक आहे अत्यंत छोटा असा हा नियम पण तितकाच महत्त्वाचा आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासारखा आहे त्यामुळे या गोष्टीकडे आपण निश्चितच लक्ष देण्याची आवश्यकता आहे मित्र हो मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की खरं तर प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की आपल्या देशाची लोकसंख्या ही मर्यादित राहील आणि जे लोक जे नागरिक या देशात राहतात त्या प्रत्येकाला किमान मूलभूत सुविधा या योग्य पद्धतीनं मिळत राहतील यासाठी आपल्याला या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत की आपण या शासन निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होते की नाही हे एक जागरूक नागरिक म्हणून बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे या नियमाच्या शेवटी जे कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे त्याचा नमुना दिलेला आहे तो देखील आपण या श्रोत्यांच्यासाठी दाखवत आहोत मित्रहो वास्तविक लहान कुटुंब आणि तेही सुखी कुटुंब राहण्याच्या दृष्टिकोनातून देशव्यापी अशा पद्धतीची भूमिका ही आपण प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे खरं तर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी इवन शासकीय सेवेमध्ये सरळ सेवा जरी नसेल कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती होत असताना देखील हे प्रतिज्ञापत्र बंधनकारक केलं पाहिजे आज दुर्दैवानं अशा काही घटना समोर येत आहेत की निवडणुकीत उभं राहण्यासाठी असेल किंवा सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी असेल जन्म दिलेल्या मुलांना आपल्या कुटुंबापासून विभक्त करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत हे वाईट परिणाम आपण वेळीच रोखले पाहिजेत बघा पटतंय का आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी देखील याचा उपयोग होतोय का हे पहा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट कळवा आपल्या कमेंट हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात कारण आपल्या कमेंटच्या आधारावरती आम्हाला पुढचा व्हिडिओ तयार करत असताना नवीन प्रेरणा मिळत असते ऊर्जा मिळत असते शक्ती मिळत असते आणि त्या माध्यमातून आम्ही पुन्हा नव्या जोम्याने नवीन विषय घेऊन आपल्या समोर येत असतो चला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा धन्यवाद